रस्ते अपघातांच्या यादीत महाराष्ट्राचं नाव असूच नाही अशी आपली इच्छा असून त्यासाठी सरकारी पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे रस्ते सुरक्षा अभियानाचं उद्घाटन आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अपघातमुक्त महाराष्ट्रातील रस्ते सुरक्षा ही जीवनशैली व्हायला हवी असं ते म्हणाले नियम आणि संयम दोन्हींचं पालन करायला हवं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं वाहन चालवताना केवळ माणसंच नाही तर प्राण्यांचीही काळजी घेतली जावी असं मुख्यमंत्री म्हणाले आजकाल नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान आणि अधिकाधिक वेगवान गाड्या येत आहेत त्यादृष्टीनं चालकांना प्रशिक्षित आणि जागरूक करणं आवश्यक आहे असं काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले अपघात होऊच नयेत यासाठी प्रयत्न करावेत मात्र अपघात झाला तर धोक्याचं वळण अपघाताच्या जागा अशा ठिकाणी ट्रॉमा केअर हॉस्पिटल्स उभारली जावीत जेणेकरून अपघातात कमीत कमी, -कमी मनुष्यहानी होईल अशी सूचना त्यांनी केली शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक विषयक नियमांचं प्रशिक्षण द्यावं असं ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अपघातांचं प्रमाण कमी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यात मुंबई मुंबई उपनगर सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे तसंच रस्ते सुरक्षा विषयक वेबसिरीजचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं